भारतातील प्रमुख कौटुंबिक फॅशन ब्रँड मॅक्स फॅशनने 12 जून 2022 रोजी रविवारी संध्याकाळी VR मेडिकल चौक नागपूर येथे आयोजित केलेल्या ग्रँड फिनालेमध्ये आपला मॅक्स लिटिल आयकॉन 2022 समारोप केला. गाला इव्हेंटने राज्यभरातील कुटुंबांचे लक्ष वेधून घेतले. MLI ने लिटिल चॅम्प्स आणि दिवांना गायन, नृत्य, चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केले. मे महिन्यात 10,000 अधिक स्पर्धकांनी प्रेस जाहिराती, ऑनलाईन घोषणा आणि स्टोअर वॉक इनद्वारे स्पर्धेसाठी साइन अप केले. नागपूर आणि अमरावती येथे ऑडिशन्स पार पडल्या, ज्यात विविध वयोगटातील मुलांनी एक अप्रतिम शो सादर केला, ज्याने परीक्षकांची मने जिंकली. निवडलेल्या उमेदवारांना 12 जून 2022 रोजी मॅक्स लिटिल आयकॉन्स ग्रँड फिनालेच्या 10व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मॅक्स फॅशनचे प्रतिष्ठित पॅनल हे सर्व स्तरात अग्रणी आहेत. गायन स्पर्धेचे परीक्षक अनिल साहणे, नृत्याचे परीक्षक सुप्रसिद्ध चेतन देशमुख, कलास्पर्धेचे परीक्षक कुमारी बबीता व अनिल साहणे, फॅशन शो व वेशभूषा परीक्षक मिताली आंबेकर होत्या. क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख पश्चिम भारत मॅक्स फॅशन श्री देवेश कुमार म्हणाले, मॅक्स इन इंडियाचे देशभरात 400 अधिक स्टोर्स आहेत. मॅक्स लिटिल आयकॉनची ही आमची 10वी आवृत्ती आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कल्पनांसह गुंतवून ठेवत असतो. यावर्षी भारतातील अनेक शहरांमध्ये मॅक्स लिटिल आयकॉनचे आयोजन करण्यात आणि जास्तीत जास्त कुटुंबे आणि मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मॅक्स लिटिल आयकॉन मुलांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी डिझाईन केलेले आहे. मॅक्स हा लँडमार्क ग्रुपचा फ्लॅगशिप व्हॅल्यू फॅशन ब्रँड आहे, जो संपूर्ण कुटुंबासाठी कपडे, ॲसेसरीज आणि पादत्राणे देतो. 2004 लॉन्च केलेला हा ब्रँड त्यांच्या एव्हरीडे फॅशनसाठी ओळखला जातो आणि विवेकी खरीददारांना परवडणाऱ्या किमतीत अनेक पर्याय ऑफर करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हा ब्रँड अत्यंत वेगाने विकसित झाला आहे आणि आता 170 अधिक भारतीय शहरांमध्ये, 400 अधिक स्टोरमध्ये आणि जगभरातील 19 अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. 33 दशलक्षाहून अधिक विश्वासू ग्राहकांसह मॅक्स हा प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात प्रिय ब्रँड आहे. मॅक्सने मुझे यहाँ पे जजिंग के लिए बुलाया है, तो मैं सबसे पहले तो मॅक्स का काफी शुक्रगुजार हूँ. और जितने भी हमारे युवा है उनको मॅक्स एक फैशन के साथ एक अच्छा टैलेंट भी दे रहा है और हमारे टैलेंट को आगे बढ़ा रहा है. जितने भी हमारे नागपुर के हमारे आर्टिस्ट हैं, जितने भी बच्चे हैं, उनको एक काफ़ी अच्छी अपॉर्चुनिटी मिल रही है. तो मुझे लगता है कि फैशन के साथ साथ उनको एक टैलेंट और एक प्लेटफॉर्म मिल रहा है, तो ये बहुत काफ़ी खुशी की बात है. मैक्स को मैं थैंक्स बोलना चाहूँगा. और ऐसे ही हमारे सिटी के बच्चों को और हमारे देश के बच्चों को आप इस तरह इंकरेज कीजिए और आगे बढ़ाइए. बस मैं आपसे यही चाहता हूँ. थैंक यू सो मच. नमस्ते, मैं अनिल शाह ने आप सबका जो आप सब जो मुझे प्यार देते हैं. मैं राइटर, डायरेक्टर और म्यूज़िक कंपोज़र हूँ, और जैसे आप जानते हैं, और मैं यहाँ पे आज जो है यहाँ के नागपुर के जो युवा टैलेंट है, जो छोटे बच्चे हैं, जो उभरते टैलेंट है, उसके लिए जो मैक्स ने एक इनिशिएटिव लिया. मैक्स एक फैशन स्टोर रहने के बावजूद वो एक उभरते कलाकारों को एक मंच प्रोवाइड कर रहा है. आपको जैसे सबको पता है, मैं खुद नागपुर से हूँ और यहाँ नागपुर में टैलेंट की कमी बिल्कुल नहीं है, और इस टैलेंट को ढूंढ के निकालने का काम मैक्स फैशन ने किया है. मेरा उनको बहुत बहुत शुक्रिया अदा है कि नागपुर के इस नागपुर से जुड़े जुड़े नागपुर के इर्द गिर्द के सभी डिस्ट्रिक्ट से ऑलमोस्ट यहाँ पर पार्टिसिपेट कर रहे हैं. बहुत सारे उभरते कलाकारों को देख के मुझे बहुत खुशी हुई है, और इसी तरीके से आगे मैक्स जो है नए कलाकारों को मंच प्रोवाइड करेगा. और इसी आशा के साथ जो पार्टिसिपेटर यहाँ पे विजेता हुए उनको भी मेरे तरफ से ढेरों शुभकामनाएं, और आप सबका प्यार यूं ही बना के रखिए. धन्यवाद. नमस्कार. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.